आज आपण भाऊबीजेसाठी मिठाई बनवत आहोत. बाजारातून महागडी मिठाई न विकत आणता आज आपण घरच्या घरीच अगदी बाजारापेक्षाही टेस्टी आणि दिसायला सुद्धा खूपच अट्रॅक्टिव्ह अशी रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवाराला शेअर करा. नमस्कार, मी वैशाली, वैशालीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते. आपल्या रेसिपीसाठी आपण इथे घेतलेले आहेत अशा प्रकारचे दोन बिस्किटचे पॅकेट्स. हे आपण 10-10 रुपयावाले दोन पार्लेजीचे बिस्किट्स घेतलेले आहेत. सर्वात अगोदर आपण इथे एक मिक्सिंग बाउल घेतलं आणि त्या मिक्सिंग बाउलमध्ये दोनही बिस्किटचे पॅकेट्स फोडून आपण त्यामधील बिस्किट या बाउलमध्ये घालून घेऊ. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आजची रेसिपी आपण विदाऊट गॅस, विदाऊट अवन आणि विदाऊट पाकाची बनवणार आहोत आणि बनते तर अगदी झटपट, म्हणजे 15-20 मिनटामध्ये आपण आपली आजची रेसिपी बनविणार आहोत. कितीही जरी घाई असेल तरी तुम्ही अगदी झटपट ही रेसिपी बनवू शकाल. तर इथे आता आपले दोनही बिस्किट पॅकेट्समधील बिस्किटं मिक्सिंग बाउलमध्ये काढून झालेले आहेत आणि या बिस्किटचे आपण असे तुकडे करून घेऊ. एका याचे 4-6 असे तुकडे करून घेऊ. असे हे आपले आता बिस्किटचे तुकडे करून झालेले आहेत. आता हे तुकडे आपण बाजूला ठेवून देऊ आणि इथे घेऊ आपण अशा प्रकारचं एक मिक्सरचं पॉट आणि या मिक्सरच्या पॉटमध्ये हे तुकडे घालून घेऊ आणि एक वेळा अर्धे आणि दुसऱ्यांदा अर्धे असे करून याचा आपण बारीक पावडर तयार करून घेऊ. हाय फ्लेमवरती अगदी 1 मिनटामध्ये आपलं हे बिस्किटचं पावडर तयार झालेलं आहे आणि बघा अगदी फाईन असं हे पावडर तयार झालेलं आहे. तर असं हे तयार पावडर आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण राहिलेल्या बिस्किटचं सुद्धा छान बारीक पावडर करून घेऊ. इथे आपण राहिलेले बिस्किटांची सुद्धा छान पावडर तयार करून घेतली आणि ही पावडरसुद्धा आपण त्या बाउलमध्ये घालून घेऊ. त्यानंतर आपल्याला लागेल पिठी साखर, कारण ही बिस्किट थोडे फिक्के असतात, म्हणजे तेवढे गोड नसतात म्हणून, आणि मिठाई थोडी गोड असते त्याच्यामुळे. आता आपण इथे 3 चमचे आणि आणखी 1/2 चमचा असं 3.5 चमचे साखर घालून घेतली आणि साखर आपण आपल्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकतो. आणि त्यानंतर आपण घेतले इथे अशा प्रकारचे 2 मिल्क पावडरचे पॅकेट. हे मिल्क पावडरचे पॅकेट कुठल्याही जनरल स्टोअर्समध्ये आपल्याला इझिली मिळून जातात. तर असे हे मिल्क पावडरचे दोनही पॅकेट्स या बिस्किटच्या पावडरमध्ये घालून घेऊ. अशा प्रकारची मिल्क पावडर या बिस्किटच्या पावडरमध्ये घातल्यामुळे या मिठाईला खूप छान रिचनेस येतो. ज्याप्रमाणे खोव्याचा टेस्ट येते ना, अगदी तशीच या मिल्क पावडरमुळे याला टेस्ट येते. आणि या मिठाईला आपण देऊ चॉकलेट फ्लेवर. त्यासाठी आपण इथे वापरलेलं आहे कोको पावडर. हे कोको पावडरसुद्धा तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोअर्समध्ये इझिली मिळून जातं आणि कोको पावडर आपण इथे घालून घेऊ 2 चमचे. आणि हे सगळं आता चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. अशा प्रकारे बनवलेले पेढे खायला खूप टेस्टी लागतात. तुम्ही या भाऊबीजेला अशा प्रकारचे पेढे नक्की बनवून बघा. तर सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि आता यानंतर यामध्ये आपण घालून घेऊ असं हे दूध. हे दूध उकळून थंड करून घेतलेलं दूध आहे. नॉर्मल टेम्परेचरचं दूध आपण यामध्ये घालून घेऊ आणि एकाच वेळी खूप जास्त दूध न घालता आपण पहिल्यांदा चमच्याने 3 चमचे भरून दूध घालून घेऊ आणि हाताच्या साह्याने आपण हे असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. याचा आपल्याला एक घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे दूध थोडं सांभाळून आणि हळूहळू घालायचं, म्हणजे जेणेकरून जास्त होणार नाही. आपलं दूध या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, परंतु आपल्या याचा अजूनही पेढा बनत नाही आहे. त्यामुळे आणखी परत आपण इथे 3 चमचे दूध घालून घेऊ. दूध अगदी हळूहळूच घालायचं, घाई करायची नाही, एकावेळी दूध जास्त घालायचं नाही. अशा प्रकारे आपला हा आता डो भिजून तयार झालेला आहे आणि बघा छान अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा आपला हा डो आता भिजून तयार झालेला आहे. आणि त्यासाठी आपण इथे 1/2 वाटीमधून 1 चमचा दूध शिल्लक ठेवलं, बाकी पूर्ण दूध आपल्याला हा डो भिजवायला लागलेला आहे. तर असा हा डो आता छान प्लेन करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपला हा आता गोळा भिजून तयार झालेला आहे. आता यामधून आपण एक गोळा काढून घेऊ आणि त्याला पेढ्याचा शेप देऊन देऊ. बघा असा हा आपला आता पेढा तयार झालेला आहे आणि यावरती आपण थोडंसं ड्रायफ्रूट्स लावून घेऊ. असा हा पेढा आपला तयार झालेला आहे. असा हा तयार पेढा आता आपण एका आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि दुसरा पेढा तयार करू. आता यामधून आपण परत एक गोळा काढून घेऊ आणि त्याचा
हातावरती असा छान गोल करून घेऊ आणि छान प्लेन करून घ्यायचा आणि असा प्रेस केला की आपला हा पेढा तयार झालेला आहे. आता यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे आणि बघा खूप सुंदर असा हा आपला पेढा आता दिसत आहे. अशा प्रकारे आता आपण इथे सर्व पेढे तयार करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले हे पेढे तयार झालेले आहेत आणि दोन पॅकेटपासून असे दोन प्लेट भरून पेढे तयार झालेले आहेत. एकूण 25 ते 27 पेढे आपले इथे तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला यामधून एक फोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता खूपच मस्त आणि अगदी सॉफ्ट असा हा आपला पेढा आणि तोसुद्धा अगदी काही मिनिटांमध्येच तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी आजची ही पेढा बनविण्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच साध्या आणि सोप्या तसेच सुटसुटीत रेसिपीसाठी वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.